बातमी कोणत्याही क्षेत्रातली असो, राजकीय अथवा गुन्हेगारी, शैक्षणिक अथवा सांस्कृतिक, सर्वात आधी फक्त आधार न्यूजवर. यंदा गणेश विसर्जन मिरवणूक निघत नसल्यामुळे घरोघरी स्थापन करण्यात आलेले व छोट्या मंडळांनी स्थापन केलेले गणपती विसर्जन करण्याकरिता बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे पोलीस प्रशासन, नगरपालिका व रोटरी तथा लायन्स क्लब यांनी संयुक्तरित्या मूर्ती व निर्माल्य विसर्जन रथाचे आयोजन शहरात करून रथाद्वारे घरोघरी जाऊन गणेश विसर्जनाच्या मूर्ती तसेच सोबत निर्माल्य गोळा करून या मूर्त्यांचे सामूहिक विसर्जन करण्यात आले. एकूण असे 10 रथ तयार करून याद्वारे नियमांचे पालन करून गणेशाचे विसर्जन करण्यात आले. प्रतिनिधी मुबारक खानसह आधार न्यूज बुलढाणा. सर विसर्जन आणि आगमनाच्या मिरवणुका काढता येणार नाही आहे, कुठलंही वाद्य वाजवता येणार नाही आहे. आणि जे गणपती आहे आपण बसवलेले गणेश भक्त आणि गणेश मंडळांनी ते जागच्या जागी किंवा घरीच विसर्जन करण्याची त्यांनी सांगितलेलं आहे. परंतु असे काही गणेश मंडळ आहे, गणेश भक्त आहे की ज्यांना आपली मूर्ती, गणेश मूर्ती घरी विसर्जन करणं शक्य नाही, अशा गणेश भक्तांसाठी किंवा गणेश मंडळांसाठी रोटरी क्लब, लायन्स संस्कृती क्लब, पोलीस प्रशासन आणि नगर प्रशासनाकडून 7 महारथाची योजना केलेली आहे. त्यामध्ये त्यांनी मूर्ती आणि निर्माल्य आणून द्यायचं आणि त्याची विधिवत पूजा करून त्याचं विसर्जन करण्यात येईल. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका.